पुरुष मंडळी अशी बसले कीर्तनात का तिने आता दिवाळीला बहीण आलती आपली बहीण बायकोला न विचारता किती लोकांनी बहिणीला लुगडे घेतले त्यांनी फोटोवर करा याचं कारण आपल्या बहिणीला लुगडे घ्यायचं ना आपल्या बायकोला इतरांची काय झालं पण बायलेच्या अधीन जयाचे जिने महाराजांची भाषा आहे बायलेच्या अधीन जयाचे जिने बायकोचं ऐकून एक वाक्य सांगा तुमची माझी माझी तुमची आपली ना आपल्या भावाची मारामारी जर बायकोचं ऐकलं नाही तर कधी होणारच नाही कधी फक्त बायकोचं ऐकायचं नाही नाते राखे एक पवार कुटुंबाचा आदर्श घ्या ना चार भाऊ एकत्र ये विचार करण्यासारखी गोष्ट आहे इथं बापातून पोर व्हायले एका एका पोर एक बापातून पोर ग व्हायले आई बापात पोर नाहीत या कुटुंबाचा आदर्श कसा घ्यायचा ऐका आपल्या बायकोने आपल्या भावाबद्दल काही सांगितलं नाही तुम्ही इंद्रिकर मंत्र पाळायचा आपले मंत्रालय खास वहीन त्रास पण गुण हमखास आपली बायको आपल्या भावाबद्दल काही बोलली ना आपण बघतो म्हणायचं खरं आहे काय अभ्यास आहे तुझा हे आत्ता शिक ध्यानात आलं माझ्या पाहू उद्या पाहू चहा ठेव तिला मार्केट नाही द्यायचं ती गडपटायची ती काय एवढं शाणा नाही तेव्हा आता गुतली गाई फटके खाई नाही तर काय उपयोग नाही तिला बाई एवढं मार्केट नाही द्यायचं ऐकायचंच नाही बघ खरं आहे उद्या पाहू हलक्या कानाची माणसं झाली का भावाची दुश्मनी लागते काय म्हणते तुमचं आपण हलक्या कानाच्या माणसं झालं बायकोचं ऐकलं ना संपला विषय बायकोचं ज्यानं ऐकलं नाही त्याची त्याच्या भावाची मारामारी कधीच होणार नाही कधीच होणार होणार नाही एक दुसरी गोष्ट बहिणीला दिवाळी लुगडे घ्यायचं ना तुम्हाला आयडिया सांगत होतो आणताना 500 आणायचं 1500 आणि चिठ्ठी 500 चिटकवायची ठेवायची तिच्या पुढं डोळे वासू वासू पाहत होती इतकी भारी इतकी भारी अगं 300 होती यडपटावानी काय करते इथं 500 मिळाली जळाली पाहिजे ती म्हणजे आपण ती आपल्या पुढची ती म्हणते मग असं करते ही मला ठरते आणि कपाटातली तिला देते आपण म्हणतो अग ग इडी का काय तू तिचा कलर जातो कलर बॉम्बला बस कीर्तनाने घेतलेला अभंग तुकोबारायांचा एक कडवे आहे चार आणि हा अभंग संतपर आहे चिंता बिंता काही करायची नाही दुसरा मुद्दा संपला तिसरा मुद्दा आज गायक वादकोणी जन्मंडपाने माईक सिस्टीम आले कीर्तनाला बसलेले महिला पुरुष बचत गटाच्या माया महिला आघाडीच्या माया कॉलेजच्या पोरी दारुडे बिरुडे बिवडे बिवडे जुगारे बिगारे पुढे उद्या कोणी म्हणाय नको मा नाव नाही घेत मी कीर्तनाला जाऊन माझं नाव नाही घेतलं ते मग नाही बापाला धोका देणारे पोरी बापाला न विचारता पळून जाणारे पोरी बापाला उचलून आपटणारी पोरं गायक वातावरण जन्मंडपाले माईक सिस्टीमाले या सगळ्यांच्या परिषदेमध्ये विजय महाराज पवार आणि त्यांचे बंधू यांच्या कुळाचं एकच वर्णन करावं एकच वर्णन 25 वडिलांच्या पुण्यस्मरणाचा सप्ता लावून धरला दोन तप झाली आणि दोन तप झाल्यामुळं ह्या पवार कुटुंबाला वडिलांच्या आशीर्वादावर मी सांगून ठेवतो आयुष्यात कधी कमी पडणार नाही ज्याने आई बापाचं केलं त्याला कधी कमी पडलं नाही आणि ज्याचं सासरवाडीचं केलं त्याला काही पुरलं नाही एक वाक्य सांगतो ज्याच्या पाठीवर आई बापाचा आई बापांवर भाषण नका करू 80% आमच्या कीर्तनकारांनी आई बाप लावून धाडल्यात कुडून गोष्टी वाचल्यात फेटा बांधला का आई उठली रोज उठून तीच आई तोच बाप कीर्तनकारांनी सध्या असं ठरवून टाकलंय आई बाप शहीद जवान शहीद जवानावर 2-3 मिनिटं बोलावं रोज पण आई बापा तेच उठून तीच आई जी आई दहाव्यात तीच आई श्राद्धात जी आई श्राद्धात ती सप्त्यात एकच वाक्य सांगतो असे कार्यक्रम कोणी करावं ते हरीचे Yeah.
बापे तिसरा मुद्दा आज गायकवाद कुणी मंडपाने माईक सिस्टीम आले विजय महाराज पवार आणि त्यांचे सगळे बंधू मातोश्री त्यांच्या मुलं बाळ पत्नी वितनी सगळ्यांच्या वतीनं चाललेल्या खंडन सप्त्यातल्या रौप्य महोत्सवातल्या दुसऱ्या दिवसाच्या कीर्तनाला सुरुवात. दुसऱ्या दिवसाचं कीर्तन असल्यामुळं अभंग संतपर आहे. वारकरी संप्रदायाचा दंड कसा आहे, पहिलं कीर्तन नामपर असावं, दुसरं कीर्तन संतपर असावं, शेवटचं कीर्तन मागणीपर असावं आणि त्याच्यानंतरचं कीर्तन चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे हा संप्रदायाचा दंडक असल्यामुळं पहिलं कीर्तन नामपर सकळ मंगळ निधी आणि दुसरं कीर्तन संतपर असावं म्हणून आज कीर्तनाला घेतला अभंग गाथ्यातील आहे, संतपर आहे. आणि हा अभंग ह्या पवार परिवाराच्या कार्यक्रमामध्ये अनिल महाराज वाळके यांच्या मार्गदर्शनानं भरत महाराज थोरात यांच्या प्रेरणेनं गायकवाद गुणजन लहान मोठ्यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं गायकवाद गुणजन मंडपाले माईक सिस्टीमाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये 25व्या रौप्य महोत्सवी वर्षात वडिलांच्या पुण्यस्मरणाच्या कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी 5-7 गोष्टी देवाकडे मागायच्या आणि अभंगाला सुरुवात करायची. ए देवा पांडुरंगा मायबापा, ए देवा पांडुरंगा मायबापा, शेतकरी वर्ग सुखी होऊ दे, हिंदू धर्माचं दैवत गाय वाचू दे, हिंदू धर्म टिकू दे, वारकऱ्याची पताका चंद्र सूर्य आहे तोपर्यंत फडकत राहू दे आणि प्रत्येकाच्या गालावर हसू राहू दे. आणि देवाला सांगा, देवा तू गरीब कर मला, देवा तू मला गरीब कर, देवा देवा तू मला गरीब कर, चालेल. देवा तू मला झोपडीत चालेल. देवा देवा एक दिवस माझ्या पोटाला अन्न न देऊ दे, पण माझ्या दोन गोष्टी देऊ दे. एक माझ्या गालावरचं हसून येऊ नको आणि माझ्या घरातलं समाधान नेऊ नको. सगळ्यांना देवा राजाचा रंकही करणारा तूच आहे आणि रंकाचा राजाही करणारा तूच आहे, पण समाधान का नेऊ नको? तुझं वाक्य आहे माझं नाही. देवा तूच नव्यात म्हणतोय, मी वैकुंठी नसे एक वेळ भानुबिंब न दिसे, मी तयापासी हरपला घेऊसावा जिथे नामघोष बरवा करती माझा काय पुरवा. कीर्तनाचे निनटनाचे नाशले व्यवसाय प्राचिताचे जेथे नामच नाही पापाचे आयसे केले. देवा तू तिथं राहतो कुठं? मी वैकुंठी नसे मग मी कुठं असे? मी कवय अवतार नाही घेत. चौथा अध्याय. मी दैत्याची कुळेनाशी, मी साधूचा मान घेऊशी आणि मग मी होवोनी अवतार आहे. कधी? मी अवेकाची काजळी फेडून विवेक दीप उजळी आणि योगी आपाहे दिवाळी निरंतर. देवा माझ्या दोन गोष्टी कधी नेऊ नको, एक आणि अजून एक गोष्ट देवाकडे मागायची ना अभंगात घुसायचं. देवा हे बरे देवा शेतकऱ्याची गाय हिरवा चारा खाऊन उडी हाणू दे. शेतकऱ्याची गाय हिरवा चारा खाऊन उडी हाणू दे. काळ्या आईची तहान भागू दे आणि काळ्या आईची तहान भागू दे आणि झोपडीतून हसू निघू दे. बस पुन्हा एकदा पवार परिवार त्यांच्यावर प्रेम करणारे वाळके महाराज भरत महाराज सगळी स्टेजवरची महाराज मंडळी गायकवाद गुणीच्या सगळ्या सगळ्यांना धन्यवाद आणि कीर्तनाला सुरुवात. मातोश्री मग अशीच घेतलं. सगळ्यांना धन्यवाद आणि कीर्तनाला सुरुवात. आता फक्त बोलत जायचं. बसलेल्या पैकी कोणत्या माणसाला घर नाही? आहे. बोलत जा बरं का. घर आहे, गाडी आहे, बंगला आहे. गाडी बंगला पप्या गुड्डी बंटी स्वीटी फ्रीज कूलर गॅस लायटर भरणं शेगडी हीटर फिटर एअर वापे चिंगड्या कांदे गोण्या बकरं अंडे लाटणं पलपट ठुकणी उशी तवा संडास बाथरूम इंजन ओटा बेडशी दिवाण चमचा वरगळ उशी गादी तक्क्या नळ्या नळ्या खांड खुंड बोंगलं सुटं अंड टरफलं गुजीरवाण्या घरात कॉटरचे कुणाला अगदी सीताबाईनी साहेब दे धक्का धोबी बचाल भरताला परत गोष्ट गेला शिक्षणाचा ऐकोज झेंडा मानवेज खान राजनीती दबंग वाटे शिंगम बॉडगा धका चिकनीची मेली दुनिया दारी लय भारी माझे मन तू झाला तर सटकली पप्पी दे पप्पी दे पारोला ही पोरगी साधू तुपातली सिज्जी वाजली गाडी सुटली पदर गेलाय वर शांताबाई शांताराम चिमणी उडाली बोर आला बाबूराव बोबली झिंगाट सुन तुझं माझ्या भरोसा नाही काय बाई वाडेवर या मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. तुम्हाला नाही सुधरायचं काय झालं एवढं पाठ करा एक वर्ष लागत हे सगळं आहे. सावधराबर का गुस्सा चालू या अभंगा पापन सगळं आहे ए पण एक नाही नाही त्याचं नाव सुख आहे मान्य का. सगळं आहे गाडी आहे मग काय रोग नाही झाला कोणाला गाडी आहे बंगला आहे सगळं आहे फक्त काय नाही सुख नाही. आता सावधरा आता जगात सुख नाही का आपण प्रयत्न करीत नाही परत जरा सावध बरं का. ए या जगात सुख नाही का आपण प्रयत्न करीत नाही उलट 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 बोलत जायचं कीर्तनाला. आपण सुखाला प्रयत्न करीत नाही का या जगात सुख नाही? उत्तर या जगात सुख आहे आपण प्रयत्न करतोही पण ज्याच्या सुख येते आपल्याला माहित नाही. सुखाचे प्रयत्न नाही का आपले हा प्रयत्न कशात आहे? हा 25 वर्षाचा यज्ञ एवढा मोठा शेतकरी वर्गाला एवढा मोठा चांगलं करणं हा
गरज आहे ना, कशासाठी आहे? सुखासाठी. परत नाही ना, दिंडीत जाणं, टाळ वाजवणं, सोमवार करणं, एकादशी करणं, माळ घालणं, गल लावणं, यस सोमवार करणं, गुरुवार करणं, गुरुवार गुरुवार एक झाला आता दुसरा आला. करा 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 ओ करा. पार्वतीने गुरुवार केला आणि शंकर धाव्या जावला, काय उपयोग? पार्वतीचा दणका उठलाय, दुर्गे दुर्गे भारी. शंकर म्हणला लिंबू पिळ लिंबू पिळ लिंबू पिळ. येड्याचा बाजार झाला. ए सगळ्या लोकांचे प्रयत्न सुखासाठी आहेत, सावध राहायचं बरं का. प्रयत्न नाही असं नाही. आता उलट फिरायचं बरं का, तिथल्या तिथंच. जगात सुख आहे आहे आणि प्रयत्नही आहे, प्रयत्नही आहे आणि सुखही आहे. फक्त घोटाळा असा आहे, घोटाळा असा आहे, कशात सुख आहे याचं ज्ञान नाही म्हणून सुख नाही. उलट फिरायचं बरं का तिथं. आता आता सुख नाहीये का? आहे. आपण प्रयत्न करीत नाही का? आहे. मग आपल्याला सुख का मिळत नाही? तर ज्याच्या सुख आहे त्याचं आपल्याला ज्ञान नाही. मग आता आपल्याला काय येणं गरजेचं आहे? बस फिट बसलं कीर्तन. आता लागला करण, करण लागला माहिती. तुम्हालाही सोपं झालं, मलाही सोपं झालं. आता आपल्याला सुख आपाप येईल, पण कधी? बस. पण ते ज्ञान बाहेरचं नको, आतलं पाहिजे. पुरावा 13वा अध्याय. आंतरी ज्ञान व्हावे, बाह्य लाभेल स्वभावे. 12वा अध्याय. आत्मलाभासारखे गोमटे काहीच न दिसे. 14वा अध्याय. ते ज्ञान पैका भरवे, जरी मनी आती आणावे. संता या भजावे सर्वेश्वेशी. तनु म्हणून जीवे, चरणाशी लागावे. आगरकथा करावे दास्य सकळ. ते नाही शाळेतले ज्ञान नाही. शाळेतले ज्ञानाला कोण खात? कुत्र खाई ना त्याला. हे जी एमेन फिमे आले, हे जी एमेन फिमे, हे एम एम फी, हे एम एम फी पी डी डी एच कम कम एल एल बी डी एड बी एड ज्युनियर के दिन, सीनियर के दिन, हायर के दिन, लोअर के दिन, मेन डी एड एन बी एड एन आर्ट एंड कॉमर्स एंड साइंस एंड फाइन एस वाइन एम टेकन बी टेकन डिग्री डिप्लोमा टर्नर एंड फिटर एंड वेल्डर एंड मेकॅनिक इंजिनियर पॉलिटिकल इंजिनियर एंड एम पी एस सी यू पी एस सी नेट एंड सेटर फार्मसी नाय सिटी नाय ग्रीन डिग्री डिप्लोमा एम बी एल बी एन हृदयरोग तज्ञ गुटघात तज्ञ फुफ्फुस तज्ञ बाळरोग तज्ञ. आता नवीन तज्ञ आले, गुप्तरोग तज्ञ, रोग गुप्तनगडी तज्ञ. आणि जो तज्ञ त्यालाच रोग गुप्त. हे जे एम एन फिमे आहे. 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आपल्याकडं, 1 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे. आणि वढ्या नाल्याला इंग्लिश मिडियम आहे. बाबळीवाणी इंग्लिश मिडियम उतरल्या बाबळीवाणी. कोणी उठायचं, दोन खोल्या बांधायच्या आणि घ्या गाडी. लोकांनी पोरं आणायची कुठून? तुम्ही काय बावळात पण आहे का नाही? जेव्हा लोकांना 5-5 पोरं होत होते तेव्हा तुम्ही शाळा काढल्या नाही. आता लोकांनी कार्यक्रम बंद केला तर तुम्हाला उतारला, कोणून आणायचं लोकांनी? कोणी उठायचं काला शाळा? बरं पोरग का अर्जंट यायची गोष्ट आहे का? तू ठेव गाडी उभी कर, मी आतून पोरान. बावळ्याचा बाजार नाही. बरं लोकांना पोरं कशी काय होतील? अहो होतील कशी काय? ज्याला बायको आहे त्याला तुम्ही तिसरं वाहून देती नाही. ज्याला बायको आहे त्याला तुम्ही तिसरं वाहून देती नाही. जे बायको करायच्या मूडमध्ये आहे त्यांना तुम्ही बायका देते नाही. लोक कशी काय पोरं होतील? रेंज गेली काहींची, रेंज काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसणं काहींना सॉफ्टवेअर मारून चित्र दिसल. बावळात पण असं कुठं चालतंय का मला? हो कोणतं ज्ञान? 9वा अध्याय. झडझडो निवायला निघ ये भक्तीचे वाटे लाग, जे पावसी अव्यंग निज धाम माझे. आता आलो घोटाळा. आता करंट लागला तुम्हाला. जगात सुख आहे, प्रयत्नही आहेत, पण ज्याच्यात सुख आहे तो आपला प्रयत्न नाही. सुख कशात आहे? तर सुख आहे याचं आपल्याला ज्ञान पाहिजे. आणि आज नेमकं आपल्याला काय नाही बासाचा. आता ते ज्ञान बाहेरचं नको, आतलं पाहिजे. बाहेरून काय करता? गडी देखणार पण गडी नाही. गडी देखणार कोण नाही वाटते त्याचा खिस घ्यावा, पण गडी नाही ना. काय उपयोग आहे त्याचा? त्याचं उत्तर आहे का आता? ए साबरीचं वन लावून फायदा नाही, साबरीचं वन लावून फायदा नाही, नपुसक पुरुष फायद्याचा नाही, उसाला आलेला तुरा फायद्याचा नाही, शिळीच्या गळ्याचा सड फायद्याचा नाही, ज्ञान नसणारा माणूस फायद्याचा नाही. काय पुढचं ऐका? वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही, शिळीचं चरणं कधी समाधान, परचं मन कधी स्थिर नाही, आणि सुरीचं धनकोणाला खराब नाही. पुरावा 18वा अध्याय. वारियाचे धावणे का शिळीयाचे चरणे, बालकाचे मन का चोरीयाचे धावणे. पुन्हा 9वा अध्याय. 13वा अध्याय. मुंगी किती फिरू द्या,
मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही, आणि मासा किती पाहू द्या, समुद्र कधी तरू शकत नाही. मुंगी मेरू ना ओलांडवे आणि मशका सिंधू न तरवे. मुंगी मेरू पर्वत ओलांडू शकत नाही, मासा समुद्र तरू शकत नाही, त्याची पापाची इस्टेट किती कमवा, खानदान कधी सुखानं जगू शकत नाही. तो देव आहे ना, त्याचं ज्ञान आलं पाहिजे. आणि आता आपल्याला काय नाही, ज्ञान नाही. महिला म्हणा पत्नी गरोदर आहे, तिसऱ्या महिन्याला चेक केली, सोनोग्राफी करून आणली, ए पाचव्या महिन्याला पळत बाळाची वाढ पाहिली, वजन पाहिलं, वेट पाहिलं, त्या बाईला कोणता आहार लागेल याची माहिती काढली. या स्त्रीला 10 वेळा दवाखान्यात नेलं तेव्हा ती बाळंत झाली, तिला मुलगा झाला. पत्नी आहे घरात, स्त्री आहे. त्याच घरात एक मांजर आहे, सावध राहणार का आता. त्याच घरात एक मांजर आहे, मांजरेला कोणतंही खाद्य नाही, मांजरीला कोणतंही ट्रीटमेंट नाही, मांजरीला चेकिंग नाही, मांजरीला गोळ्या नाहीत. मांजरीला गरोदरपणामध्ये काय काळजी घ्यावी याची तिला काही घेणं नाही. बरं, ती गरोदर असताना म्हणजे बाळ पिल्ल पोटात असताना तिला योग्य आहार मिळालच गॅरंटी नाही. जर मिळाली एखाद्या घरी तर तिला मुलं झाली म्हणजे पिलं झाली. मांजरीची जी पिलं झाली ती पिलं त्या मांजरीनं साठून अशी सुंदर बनवली, साठली ती, खराब होती ती चाटली, तिची ममत्व तिच्या जिभेत उतरलं. पिलाबद्दल असणारं ममत्व तिच्या जिभेत उतरलं. तिनं कोरडी मुलं केली आणि 5-7 दिवस त्या मुलांनी डोळे उघडले नाही. फिरून यायचं, दूध प्यायचं, मिळालं दूध तर कुठं प्यायचं, कुठं भाकर खाय, कुठं उंदीर खाय, पिलं पोसायची. तिची पिलं जेव्हा घरात उड्या मारायला लागली तेव्हा घरातल्या कोणत्याही माणसानं काम सोडावा आणि त्या गोजीरवाने पिलांक पाहावं. त्या पिलांचं पालनपोषण पोटात बाहेर येताना आणि बाहेर आल्यावर कोणी केलं. बारीक उत्तर आहे का बरं. पोटामध्ये त्या पालांचं पालनपोषण, बाहेर येताना पालनपोषण आणि बाहेर आल्यावरही पालनपोषण. जर सुंदर पांढऱ्या रंगाचं पिलू असलं तर बाई भांडे असताना सुद्धा भांडे बाजूला ठेवते आणि पिलाक पाहते. लहानाली पोरं मांजरीच्या पिलाला जवळ घेतात, त्याचा कान वळतात, त्यांच्यावर प्रेम करतात. मग जो जगाचा बाप आहे तो पोटातली बाळं सांभाळतो, बाहेर आल्यावरही सांभाळतो आणि मोठी करून देतो. त्या मांजरीचा फक्त एकच आहे, त्या मांजरीचा भाव देवावर आहे, तिचं कर्तृत्व नाही. मांजर मी मुलं पिलं पोसते असं कधी म्हणत नाही आणि माझेच पिलं आहेत हेही कधी म्हणत नाही. पण ती पिलं एकदा घरात चालायला लागली, शेजारची बाई जर आली तर ती बाई म्हणते एक मला द्या, एक मला द्या, एक मला द्या. त्यांच्या पिलांना, मांजराच्या पिलांना ज्याला मला आल्यावर 8 दिवसात गिरे गे. बरं, त्यांना कापायचं गिरे की नाही, पाळायचं गिरे गे, बरं घरातलं संरक्षण करण्याचं गिरे गे. मग एक बाई म्हणते ते पांढरं मला दे, ढवळं दे, ताम काळं दे. ती मालकीने म्हणते नाही, अजून ते पेतात 8-10 दिवस, कोणाला द्यायचे नाही. आता त्या पिलाचं सगळं पालनपोषण देवाने केलं. आपल्याला एकच पोरगं झालं, कुटीचा बंगला आहे, ऊत आला पैशाला, पण पोर कुपोषित झालं. निवांत डोकं खाजवा. आपल्याला एकच झालं, ते बी दवाखान्यात झालं, सिझरिंग करून झालं, ती काही सुईचं नाही आलं, येताना आडवंच आलं. सिझरिंग केलं, त्या बाईला रक्त भरलं, ते कार्टं आडवं आलतं. बाळातीन आलेल्या बाईला भेटाय आलेल्या बायांना 150 लुगडे 450 घ्यावं लागले. ते गचपान भिटून गेलं आणि आपलं बाळ बाजाच्या खाली आलं. दूध फुल प्यायचं, त्याची आई नुसती खांड आणायची बाळ झालं म्हणून, दूध उतरावं म्हणून. लिंबू पिळून रस आणायची, मसोबाच्या जत्राला तर भाकर घरी घेऊन जायची. आणि असं करून ते एकच याडं आलं कुपोषित, पोटात मोठ, पाठीत माग. आणि आई म्हणते काय माया वाघाचं पिलू खेळत. माहिती बिबट्याचं पिलू आहे, वाघाचं नाही.